रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीनं गरीब मुलांना कारची सफर घडवून आणण्यात आली आहे. वंचित विद्यार्थ्यांच्या जीवनात पहिल्यांदा घडलेली घटना आपल्याला नेहमी आठवणीत राहते, कारण कोणतीही पहिली घटना आपल्याला नवे काहीतरी करण्याची प्रेरणा देत असते. कारमध्ये बसून फिरायला जाण्याचा पहिला अनुभवही अगदीच तसाच असतो. यापूर्वी कधीही कारमध्ये न बसलेल्या इप्पा कायल प्राथमिक शाळा, भारत विद्यालय, नवीन घरकुल येथील मार्कंडे विद्यालय, माणेकरी प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा अनुभव गुरुवारी 12 ऑक्टोबर रोजी अनुभवला. या सहलीत मुलांनी कारमध्ये बसत धमाल केली. 223 विद्यार्थी विद्यार्थिनींनी माचनूर सहलीला जाण्यासाठी आले होते. या लहान मुलामुलींनी सहलीचा आनंद यापूर्वी देखील घेतला होता, पण कारमध्ये फिरत जाण्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. रोटरी क्लब ऑफ MIDC यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी 34 कारचं नियोजन करण्यात आलं होतं. सहलीचा विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनावर इतका चांगला परिणाम झाला की भविष्यात चांगला अभ्यास करून चांगले अधिकारी, उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर होण्याचा व स्वतःची कार घेऊन अशाच प्रकारे वंचितांसाठी मदत करण्याचा संकल्प केला. सहलीला जाण्यासाठी कर्णिकनगर ग्राउंडवरून विद्यार्थी विद्यार्थिनींनी गलका केला होता. नेहमीच्या शाळेच्या गणवेशात त्यांच्या हातामध्ये असलेल्या बॅगेत फक्त पाण्याची बाटली होती. दरम्यान यावेळी माजी महापौर श्री कांचना यन्नम यांनी या सहलीस शुभेच्छा दिल्या. अनेक उद्योजकांनी स्वतःची कार देत या सहलीमध्ये सहभाग घेतला. कारमध्ये पहिल्यांदाच बसल्यानंतर गाणी कविता म्हणत विद्यार्थी दंगून गेले होते. सहल यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष चारवाक बुरगुल, सचिव अशोक मांदवाद, सत्यनारायण गुरम, कालिदास माणेकरी, व्यंकटेश बिटला, अंबादास गड्डम, गोवर्धन चव्हाण, पुंडलिक पगडीमल, नरसिम कनकी, उज्ज्वल सामलेटी, व्यंकटेश मेरगो, प्रणित बिंगी, लता चन्ना, कविता रापेली यांनी विशेष परिश्रम घेतला. जेणेकरून मुलांना कारमध्ये बसायचे आनंद घ्यावा म्हणून हा आम्ही उपक्रम राबवत आलो. आज किती कार आहेत आणि किती विद्यार्थी आहेत? आज 29 कार आहेत, 200 मुलं विद्यार्थी आहेत आणि रोटरीयन्स आणि शिक्षक. कुठे घेऊन चाललो सर? आज मातनूरला आम्ही घेऊन जात आहोत आणि वाटेत काय असेल तर त्यांना आम्ही दाखवणार आहोत. मातनूरमध्ये ते निसर्ग त्यांना दाखवणार आणि एक सोबत सर आहेत ते निसर्गावरती माहिती देणार आहे आणि अंबादास कनकट्टी मुलांना एंटरटेनमेंट करणार आहे. ओके.